आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतल्या आगीची। मुंबईमध्ये इमारतींना आग लागण्याच्या घटना या वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या कमला इमारतीला आज सकाळी आग लागली। 20 मजली उंच असलेल्या या इमारतीच्या 18 मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये 15 जण जखमी झाले असून जखमींपैकी तिघांवर ICU मध्ये सध्या उपचार सुरू आहेत। तसंच यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे। ही आग लेव्हल 3 प्रकारातली होती। अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी तब्बल 2 तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। सध्या या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन राबवलं जात आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। तिने प्रत्येकाला असं उचलून आणलेलं आहे आणि चालत जे सफोकेशनचे रुग्ण होते ते चालत येऊन स्ट्रेचरवरनं भाटियामध्ये गेले। मी आली तेव्हा 4 ऑलरेडी 6 तिथे पोहोचले होते। 4 माझ्या समोर हॉस्पिटलला गेले। आता 2 परत हॉस्पिटलला गेले। त्यातला 1 नायरला गेलेला आहे आणि 1 जसलोकला गेलेत। उर्वरित 12 असावे आणि उर्वरित सगळे वाडियाला आहेत। आणि मला असं वाटतं अरुण दुधवडकर आता माहिती देत आहेत मला की ओकाड आणि रिलायन्स यांनी मात्र एकही रुग्ण आमचा घेतला नाही। ही प्रचंड चुकीची गोष्ट आहे। लेकिन रिलायन्स और ओकाड उन्होंने एक भी पेशेंट नहीं, उनका जो सुबह का कोई मैनेजमेंट होगा तो उन्होंने नहीं लिया है। अरुण दुधवडकर का कहना है कि थोड़ा सबसाइड होने दो, उसके बाद हम खुद वो दोनों हॉस्पिटल में जाके उनके प्रशासन को पूछने वाले हैं कि ऐसा इमरजेंसी में आप ऐसा कर सकते हैं। तर आपण पाहतोय महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। धक्कादायक बाब, जखमींना वाचवल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करताना 3 मोठ्या रुग्णालयांनी नाकारलेला आहे। वोखाड, मसीना, HN रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय या 3ही रुग्णालयांनी जखमींवर उपचार करायला नकार दिलाय। अखेर त्यांना भाटिया रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलेलं आहे। खुद्द महापौरांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। या रुग्णालयांवर आता काय कार्यवाही करण्यात येणार आहे, काय कारवाई केली जाणार आहे हे आपण आयुक्तांना सांगणार असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत। सुमित, मुंबईतल्या 18 मजल्यावर एका इमारतीला आग लागलेली आहे, जखमींना बाहेर काढलं जात आहे, सध्याची काय स्थिती आहे, किती जण दगावलेले आहेत, कितींवर उपचार सुरू आहेत आणि त्याबाबत एक धक्कादायक माहिती सुद्धा अशी समोर आलेली आहे की 3 रुग्णालयांनी जखमींना भरती करून घ्यायला नकार दिलेला आहे, काय अधिकची अपडेट आहे? गवाले टँकमधली ही कमला इमारत आहे आणि या इमारतीच्या बरोबर 18 मजल्यावर सकाळी 7:30 सुमारास ही आग लागली। आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। आगीवर सध्या नियंत्रण मिळवलेलं काम त्या ठिकाणी सुरू आहे। 15 जण जखमी याच्यामध्ये होते, ज्याच्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची पालिकेची माहिती देण्यात येते। पण सगळ्यात एक बाब पुढची अशी आहे की या सगळ्या जखमींना ज्या वेळेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी इथून शेजारी असलेलं मसीना, रिलायन्स आणि वोखाड या रुग्णालयामध्ये घेऊन गेले होते इथले लोक, पण तिथे गेल्यानंतर त्या मोठ्या रुग्णालयांनी उपचार देण्यास नकार दिलेला। सध्या माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काही लोक आहेत। सर, काय नेमकं काय झालं होतं, उपचार देण्यासाठी का नाकारलं? फायर ब्रिगेड आणि मेडिकल स्टाफ आमचा इमिजिएटली होता, म्हणजे आम्ही स्थानिकांनी ते अरेंजमेंट केलीच होती। भाटिया रुग्णालयाने आम्हाला चांगलं कॉपरेट केलं आणि वोकाड, रिलायन्स आणि मसीना ह्या टेक्निकल रिझन्स देत होते, मग तुम्ही कोविडचं हे फॉलो नाही केलं, तुमच्या RT-PCR नाही आहे, आम्ही इमर्जन्सीला कसं ॲडमिट करणार, असे वेगळेवेगळे त्यांनी कारणं दाखवून तिकडचे पेशंट्स आमचे रिफ्यूज केले। मग आम्ही काही जसलोकला, काही नायरला असं शिफ्ट करू। अशा रुग्ण म्हणजे खरं तर कोणत्याही जखमीला सर्वात प्रथम उपचार देणं फार गरजेचं असतं। अशा रुग्णालयांनी प्रवेश नाकारणं किंवा त्यांना उपचार न देणं हे कितपत गंभीर आहे आणि त्यासाठी तुम्ही स्थानिक काही प्रशासनाला काही पत्र देणार आहात का, प्रशासनाशी काही बोलणार आहात का? प्रश्न देत नाही, ज्याच्यावर ज्यावेळेस असे अपघात होतात त्या क्षणी तो कुठच्या जवळच्याच हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न करतो आणि हॉस्पिटलला त्यांचा धर्मच आहे की कोणी पेशंट आला केव्हाही आला त्याची विचारपूस न करता त्याला अगोदर ट्रीटमेंट दिली पाहिजे। नंतर तुम्ही कोविड आहे की नाही ते नंतर बघा ना, तुमच्याकडे त्या सगळ्या सुविधा आहेत, पण पहिला प्रथम उपचार हे दिला पाहिजे।
आणि मी त्याबद्दल नाराज आहे, म्हणजे मी एक नागरिक म्हणून अशा हॉस्पिटलवर मी नाराज आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार विभागातील नागरिकांतर्फे आणि आमचे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहे की आम्ही एक आम्ही एक रिप्रेझेंटेशन देतोय. महापौराने पण सांगितलं होतं की ते MC बरोबर म्युन्सिपल कमिशनरशी बोलणार आहेत, त्याप्रमाणे आम्ही पण आमच्या विभागातर्फे एक त्यांना रिप्रेझेंटेशन जाणार ज्याच्या सगळ्या नागरिकांच्या सह्या असतील आणि हॉस्पिटल्सना पण आम्ही रिप्रेझेंटेशन देणार आहे. इमर्जन्सी असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी पाळू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. सर आमच्याशी बोलल्याबद्दल, ही खरंच गंभीर बाब आहे की कोणत्याही रुग्णाला किंवा कोणत्याही जखमीला प्रथम उपचार मिळणं फार गरजेचं आहे, त्यासाठी तो कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही किंवा इतर सगळ्या गोष्टींची पाहणी नंतर करून आधी त्याचा जीव वाचवायला हवा. पण या तीनही मोठ्या रुग्णालयांनी तेच केलं, त्यांनी उपचार दिले नाहीत आणि त्यामुळे आता सध्या दोघांचा तर मृत्यू झालेला आहे, पण जर त्यावेळेला त्यांना प्रथम उपचार जर मिळाले असते तर कदाचित त्यांना बरं देखील वाटलं असतं किंवा ते लवकरात लवकर त्यांचे बरे झाले असते ते. पण आता महापौर स्वतः म्हणालेले आहेत, आयुक्तांना आपण पत्र देणार आहोत, आयुक्तांशी आपण बोलणार आहोत आणि या तीनही रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणार आहोत. अगदी धन्यवाद सुमित आपण दिलेल्या या माहितीबद्दल.